पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या धडक मोहिमेनंतर शहरात गुन्हेगारी कारवायांवर वचक बसायला सुरुवात झाली होती. त्यात कुप्रसिद्ध टिप्पर गँगच्या काही गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई ही झाली. मात्र वातावरण शांत झालंय असं वाटत असतानाच मामा ठाकरेंना मिळालेल्या धमकीवरून टिप्पर गँग पुन्हा डोकं वर काढू लागल्याचं दिसून येत आहे. टिप्पर गँगचा असल्याचं सांगत मामा ठाकरे यांना एक फोन आला आणि समोरच्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देत 1 लाखांच्या खंडणीची मागणी केली. यासाठी ठाकरे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाकरे यांच्या दुकानातून दारूच्या बाटल्या विकत घेऊन पैसेच न दिल्यानं निखिल पगारे या पैसे न देणाऱ्या इसमाला ठाकरेंनी फोन केला असता त्यानं थेट मी टिप्पर गँगचा माणूस आहे, लवकर 1 लाख पाठव नाही तर तुझा गेम करीन म्हणून धमकी दिल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत दक्ष पोलीस न्यूजचे क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे यांनी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अधिक माहिती दिली. हॅलो हॅलो नमस्कार, धुर्वे बोलतो दक्ष पोलीस न्यूज चॅनल मधून. नमस्कार बोलतो सर. कालचा जो प्रकार झाला मामा ठाकरेला एक टिप्पर गँगच्या नावाखाली धमकी देण्यात आली, तर एक्झॅक्टली काय प्रकार आहे सर तो? अंबड पोलीस स्टेशनच्या आज्ञेमध्ये श्री ठाकरेंनी तक्रार दिलेली आहे की त्यांनी त्यांना दमबाजी केली आणि काही पैशाची मागणी केली. त्या तक्रारच्या अनुषंगाने 384 गुन्हा निखिल पगारे या व्यक्तीच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. बरं, त्याला बोला, त्याला अटक करण्यात आली सर? हो, करण्यात आली. बरं, जे टिप्पर नावाचे त्यांनी टिप्पर नाव जे त्या टिप्पर गँगच्या नावाखाली त्यांनी जी धमकी दिली तर त्याची पार्श्वभूमी काय, ज्याला अटक करण्यात आली? आता त्यांचं असं म्हणणं आहे की टिप्पर गँगची धमकी दिली आहे, खात्री करण्यात येईल. जी तक्रार प्राप्त असते त्या तक्रारच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करतो. आणि हा टिप्पर गँग म्हणून एक मुलांची टोळी होती, जी सगळे सदस्य आता जेलमध्ये आहेत. आणि सदरचा व्यक्ती जो आहे त्याच्यावर 2016 नंतर कुठलाही गुन्हा दाखल नाही आहे. त्या अनुषंगाने एक टोळीशी संबंधित असं लोकांचा समज आहे, परंतु या तक्रारच्या पूर्वी त्याची कुठलीही तक्रार प्राप्त नाही आहे. आणि या तक्रारच्या अनुषंगाने ती प्राप्त गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गुन्हेगारी कारवाया शहरात वाढू लागल्यानं वेगळ्याच प्रकारच्या चर्चेला उधाण आलाय. अर्थात निवडणुका जवळ आल्यात म्हणून पुन्हा राजकीय क्षेत्रातील काही महाभाग आता पुन्हा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना चुचकारण्याचा प्रयत्न करताय का असं वाटू लागलंय. या प्रकारामुळे नागरिकांत पुन्हा भीतीचं वातावरण पसरलंय. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेल्या गुन्हेगारी कारवाया संशय बळावण्यात कारणीभूत ठरतायत. निवडणुका जवळ आल्यात म्हणून आता या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुन्हा चुचकारलं जात आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.